मी देवांची प्रणय आरोलकर. ह्या वीकेंडला आम्ही जात आहोत बोरीवलीला गोराई इथे विश्व विपासना पॅगोडा बघायला. महाराष्ट्रामध्ये असलेल्या सातव्या आश्चर्याला भेट द्यायला मी खूप उत्सुक आहे. जाण्यासाठी बोरिवली स्टेशन पश्चिमेपासून 6 रिक्षा आणि बस सेवा उपलब्ध आहे, ज्या तुम्हाला गोराई चिट्टीला सोडतात. तिथून पुढे पलीकडे जायला फेरी बोटने जावं लागतं. साधारणपणे 5 ते 10 मिनिटाने इथे एक फेरी लागते. सध्या SL वर्ल्ड बंद आहे, त्यामुळे पॅगोड्याला जायला डायरेक्ट फेरी उपलब्ध नाही आहे. ह्या फेरी बोट मध्ये 2-व्हीलर्सला देखील घेतलं जात. साधारणपणे आपण 5 मिनिटात पलीकडे पोहोचतो. फक्त बोट भरायची वाट बघावी लागते. पुढे पॅगोड्याला जायला रिक्षा करावी लागते, जे 80 रुपये घेतात. पुढे पॅगोड्याला पोहोचायला 5 ते 10 मिनिट लागतात. पॅगोड्याला जाणारा रस्ता खूपच सुंदर आणि शांत आहे. अशोक यांनी स्तूप निर्माण करताना जी वास्तुशास्त्र आणि तंत्र वापरले होते, त्याचाच अभ्यास करून ही वास्तू बांधली आहे. आम्ही बोरिवली गोराई इथे ग्लोबल विपासना पगोडा इथे आलो आहोत. हे आहे ह्याचा एंट्री गेट. हे एक धार्मिक स्थळ असल्यामुळे इथे व्हिडिओग्राफी करायची परवानगी नाही आहे. आम्हाला खास ऑफिसमधनं ह्याच्यासाठी वेगळी परवानगी घ्यावी लागली. इथे कोविड प्रोटोकॉलची खूपच चांगली काळजी घेतली आहे. हा पगोडा एशियामधला सगळ्यात मोठा पगोडा आहे. ग्लोबल विपासना पॅगोडा हा मुंबईतील गोराई इथे उभारण्यात आलेला जगातील सर्वात मोठा खांबरहित पॅगोडा आहे. बुद्धांच्या स्मृती चिन्हांची जपणूक करण्यासाठी 2000 वर्षात प्रथमच हा पॅगोडा बांधण्यात आला आहे. माझ्या मागे आहे ते आहे धामचक्र, ज्याला आपण अशोक चक्र सुद्धा म्हणतो, जे झेंड्याच्या मध्ये आहे. इथे खूप छान छान इन्स्टॉलेशन देखील केले आहे. इथे सर्व जाती धर्म आणि पंथांची लोक भेट देतात.
आम्ही इथे काही विदेशी पर्यटक देखील पाहिले. इथे सुंदर अँफिथिएटर देखील बनवले आहे. इथे ठिकठिकाणी सिक्युरिटी गार्ड्स आणि व्हॉलेंटियर्स लोकांना मदत करायला उभे होते. इथे असलेली स्वच्छता आणि बागकाम आंतरराष्ट्रीय दर्जाचे आहे. पॉझिटिव्ह वाईब्स सारख्या जाणवत राहतात. इथे बऱ्याच ठिकाणी अशी माहिती दिलेली आहे. संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत विपश्यना म्हणजे ध्यान धारणा, बाह्य जगाचा विसर पडून मनुष्याने स्वतःच्याच मनाचा शोध घेणे. ह्यामध्ये जाती पातीचा कोणताही भेदभाव नाही. सर्व संप्रदाय आणि जातीचे लोक ह्यामध्ये सहभागी होऊ शकतात. अशा सुंदर संध्याकाळी ह्या वस्तूकडून उद्याची इच्छा सोडली. गौतम बुद्धांच्या शांती संदेश देणाऱ्या ह्या वास्तूला तुम्ही नक्कीच भेट द्या. आम्ही उशिरा निघाल्यामुळे आम्हाला लवकरच निघावं लागलं आणि शांतपणे बसता आलं नाही. इथली ही वास्तू मन प्रसन्न करणारी आणि शांती देणारी आहे. आम्हाला अशा ह्या पवित्र वास्तूमध्ये व्हिडिओ काढायला परवानगी दिल्याबद्दल ह्या संस्थेचे खूप आभारी आहोत. अशा प्रकारे अजून एक सुंदर संध्याकाळ पगोडाला घालून आता आम्ही चाललो आहोत घरी. गोराईला परत जाण्यासाठी घोडागाडी आणि रिक्षा दोन्ही अवेलेबल आहेत. अशा एका सुंदर वास्तूची आठवण मनामध्ये ठेवून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. परत जाण्यासाठी सुद्धा आम्ही गोराई मार्गाने निघालो. Bye. See you. अरे थांबा.
थांबा, माझा हा व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.